नाशिक जिल्ह्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य शक्तिपीठ असलेले वणीचे सप्तशृंगी देवी मंदिर मागील 1.5 महिन्यांपासून बंद आहे. श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून घटस्थापनेपासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सप्तशृंगी मंदिरावरील मार्गावर पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले होते, त्यामुळे काही भाविक देखील जखमी झाले होते. त्यानंतर सप्तशृंगी गडावरील मूर्ती देखभाल कामासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष उपस्थितीत श्री भगवती मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर श्री भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षापासून साचलेला शेंदूर लेपनाचा भाग हा धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला. 45 दिवसात श्री सप्तशृंगी देवी मूर्तीवरील 1100 किलो शेंदूर काढण्यात आला. त्यासाठी कुठलीही रासायनिक प्रक्रिया करण्यात आली नाही. आता श्री सप्तशृंगी भगवतीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे. संपूर्ण पितृपक्षात देवी अथर्व शीर्ष पाठाचे अनुष्ठान करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला म्हणजे सोमवार दिनांक 26 सप्टेंबरपासून मंदिर दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहिती ट्रस्टने दिली आहे. नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर होणाऱ्या शारदीय महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी 16 एकरचा वाहनतळ, 280 जादा बसेसचे नियोजन, सुरक्षा व्यवस्थेसाठी सुमारे 550 पोलीस अधिकारी व कर्मचारी अशी व्यवस्था असणार आहे.